नमस्कार मित्रांनो, तर आज आमचा रिहर्सलचा तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही कुठे आलो आहोत? शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सेटवर. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचा सेट आहे. याला 2 दिवसापासून जी आम्ही प्रॅक्टिस करत होतो, ते जी प्रॅक्टिस केल्यानंतर ऍक्च्युअली आम्हाला जे स्टेजवर कसं करायचं परफॉर्मन्स, त्याचा जो सेट आहे तो त्या सेटवर आलेलो आहे. हे याचं लोकेशन आहे मोदी मैदान आणि तपोवनामध्ये आहे नाशिकला. सो जे आमचे सर्व कलाकार आहेत ते या ठिकाणी आले. तुम्हाला दाखवतो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चालू आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बाकी सर्व स्थानिक कलाकार आहे आणि एक नंबरचं सर्व चालू आहे. आमचे जे सर ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांच्याशी भेट होतो तुम्हाला. सो चला या भव्य दिव्य शूर संभाजी या महानाट्यामध्ये आणि तुम्ही सगळे स्थानिक कलाकार या ठिकाणी काम करत आहात, नवीन ऊर्जा या तयार होती. आता ह्या स्टेजवर तुम्हाला माहिती देतो, आधी फक्त आपला 2 लेअरचा स्टेज होता, म्हणजे 2 स्टेपचा. आता 3 स्टेपचा स्टेअर आपला स्टेज झालाय. तुम्ही जिथं उभे आहात तिथं 3.5 फुटाची आपली पहिली स्टेप आहे, ही 4.5 फुटाची आहे आणि मागची पहा तुम्ही, ही 6.5 फुटाची लेअर आहे. त्या पायऱ्यावरून जेव्हा तुझा राजवंशा सिंह जेव्हा होईल तेव्हा तुम्ही त्या पायऱ्याने तुम्ही सेजन वर येऊन वर्षावर तुम्ही प्लेस होणार. आता यावेळेस काय होणार आहे, जे काही मॉप कलास किंवा सर जसंप्रमाणे डिझाईन करतील, बाकी सगळे मॉप प्रकार मागे जातील, काही जण पुढे थांबतील. कारण लास्ट टाइम ज्यावेळेस धारा नावाची जेव्हा आपली घोडी ती एक हे झाली होती, जरा ती इंजोर झाली होती, त्यानंतर काय झालं होतं रामन हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे इथं हे जे लेवलिंगचं काम चालू आहे, उचलण्याचं काम चालू आहे, हे पूर्ण ग्राउंड तुम्ही पाहता, हे अगोदरचं ग्राउंड कसं होतं आणि आत्ताचं ग्राउंड कसं आहे, हे आत्तासाठी प्रयत्न आहे. आपल्यासोबत मुख्य प्राण्यांसोबत आपण सर्वजण आहोत. आपल्या हे महानाट्य करत असताना कुठल्याही प्रकारची इंजुरी झाली नाही पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती या महानाट्यासाठी महत्वाचा आहे. फक्त डॉक्टर अमोल कोल्हे सर असतील, डॉक्टर गिरीश ओक असतील किंवा इतर सेलिब्रिटी असतील हे महत्वाचे आहेत, पण त्यांच्यासोबत तुम्ही देखील आम्हाला महत्वाचे आहात. त्यामुळे तुमच्या स्वतःची काळजी घेणं आणि पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या. जिने उतरताना कारण हा स्टेज वर आलाय, तर तुम्ही सेटिंग पासून म्हटलं तर हा जो हा आपण म्हणतो 6.5 फूट आहे, पण खाली 2 फूट लेवल आहे, 2 फूट खालून उचललेले मी आणि वरती भरपूर आहे, 8 फुटाचे आहे. त्या महिला मंडळ सगळे दिसणार, सगळ्या सुटसुटीत उभे राहिला, कुणाला कुणाचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपण जे व्ही करतो ना, आता ग्राउंड बघितलं तुम्ही, असं ग्राउंड आहे. आता आपण बघितलं की क्रेननी जो वरचा सेटअप होता तो कसा लावण्याचं काम चालू होतं, तर या ठिकाणी भरपूर सारं काम चालू आहे आणि हे लोक खूप मेहनत घेत आहे. अवघे 5-6 दिवस बाकी आहे. खरं तर आजची तारीख आहे 15 जानेवारी 2023. आता जे आमचे सर्व जे लोक आहे, जे स्थानिक कलाकार आहे, ते मागं गेले बॅक स्टेज बघण्यासाठी. आपण जाऊया, बघूया बॅक स्टेज कसं आहे. या ठिकाणी हॉर्स असणार आहे, त्यानंतर जेवढे सेलिब्रिटी लोकांसोबत काम करायला मिळतं मित्रांनो मला या स्टेजवर. तुम्ही जर बघितलं तर किती मोठं मैदान आहे आणि या ठिकाणी विशेषतः म्हणजे जर तुम्हाला यायचं असेल तर प्राईज मध्ये असतं 5000 तिकीट आहे, 1500 तिकीट आहे, 1000 रुपयाचं आहे आणि लास्टवाला 300 रुपयाचं आहे. सो म्हणजे पैसे देऊन तुम्हाला हा शो बघता येणार आहे. टोटल 6 ते 7 दिवस हा शो चालणार आहे, खूप जबरदस्त आहे. चला पटकन पैकी बघूया याचं बॅक स्टेज कसं आहे आणि खूप मजा येणार आहे खरंच. म्हणजे जानेवारी म्हणजे 2023 माझा पहिलाच महिना एवढा जबरदस्त चाललाय, अजून तर पूर्ण वर्ष कसं जाईल. सो खूप इंटरेस्टिंग चाललंय, मज्जा येते. चला नो हे काय आहे, या ठिकाणी एवढं सारं मटेरियल असतं आणि त्याचबरोबर आम्हाला वरती जायचं आहे, तर त्यासाठी हा सर्व जिना आहे आणि या ठिकाणी लोक काम करत आहे. बघा सर्व मेजरमेंटने आणि पुणे फायबरचं मटेरियल आहे, बाकी आयरनचा आणि वुडनचा वापर केला जातो. चला खाली जाऊया. खाली जायला अशी स्टेअर केस, तुम्ही बघू शकता स्टेअर केस किती मोठा आहे, याच्यावरून अंदाज लावा स्टेज किती उंच आहे. जवळपास 5.5 ते 6 फुटाची हाईट आहे स्टेजला आणि या ठिकाणी सर्व मटेरियल आहे.
इवन एलिफंट सुद्धा आहे, हत्ती सुद्धा आहे, कारण एका पार्ट मध्ये हत्तीचा रोल आहे बघा. बॅक साईड आहे आणि हे सर्व पार्ट्स असतात. हे संभाजीनगरला होते तर तिकडून इथं आणले जवळपास 180 किलोमीटर आहे संभाजीनगर. सो असं काही याचा बॅग्स आपल्याला दिसतं. आणि इथं सर्व वॅनिटी वॅन असतील अमोल सरांच्या, त्याच्यानंतर प्राजक्ता गायकवाड मॅडमच्या. सो याच ठिकाणी सर्व असेल आणि जबरदस्त म्हणजे एवढं सारं बघायला भेटेल, सेलिब्रिटी सोबत काम करायला भेटते. ओम भूभुवस्व तस्य पितुर्भरेभ्यं भर्गो देवस्य धीमहि वियो यो नः प्रचोदयात्. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता वाजले जवळपास 4:15 झालेले. एवढ्या कडकत्या उन्हात सर्व आम्हाला सरांनी सांगितलं. तर हे आहे महेश सर आणि हे आहे सौरभ सर. सर तुमच्याबद्दल थोडीशी ओळख द्या, एवढ्या दिवसापासून तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करताय, आम्हाला तर माहिती आहे पण माझे जे ऑडियन्स आहे जी जनता आहे त्यांना माहित नाही की तुम्ही कोण आहे, तर तुमच्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मी महेश आंबेकर. गेले 12 वर्ष मी हे नाट्य करतोय. जाणताराजा शिवशाही आमचं अजून एक नाटक आहे, शिवपुत्र संभाजीराजे. जाणताराजामध्ये मी शाहीर करतो. या नाटकाचं मी आत्ता काही सिरीज मी डिरेक्शनचा पार्ट आहे, जे स्थानिक कलाकार आहेत त्यांना मी शिकवतो. बाकी बरेच चित्रपट झालेत माझे. तुम्ही जर हिरकणी बघितलं असेल तर हिरकणीत हा चेहरा दिसतो तुम्हाला, सोपारे नावाचं कॅरेक्टर आहे माझं. बरेच सिरियल झालेत माझ्या, कारभारीलाही भारी, मन झालं बाजिंद, आत्ता लेटेस्ट माझी गाथा नवनाथाची म्हणून सिरियल आहे, ती जवळपास 150 एपिसोड ते झालेले आहेत. कलाकारांचा एक्सपिरियन्स असल्यामुळेच मला ही संधी मिळाली आणि मी माझं भाग्य समजतो की मला नवीन मावळे ह्या जगात तयार करायला मिळतात. धन्यवाद. ओके, खूप सुंदर. आणि खरं तर या सेटवर आल्यानंतर मला खूप सारे म्हणजे जे नाटक क्षेत्राशी रिलेटेड सर्व भेटले. प्रत्येकाचा काही ना काही कला आहे आणि त्या कला जोपासत आहे. नमस्कार, मी सौरभ कांबळे. मुळात शिवपुत्र संभाजीबद्दल सांगायचं म्हटलं तर हे जे सगळे स्थानिक कलाकारांना आज शिकवण्याचं जे भाग्य लागतं आम्हाला, हे खरंच खूप वेगळं आहे, खूप वेगळा अनुभव असतो ॲक्च्युली. आणि स्थानिक कलाकारांच्या बद्दल एक वेगळी आत्मीयता आहे, कारण की मी स्वतः शिवपुत्रमध्ये आलो तेव्हा मी स्थानिक कलाकार होतो. म्हणजे शिवपुत्र संभाजीची कराडला सिरीज झाली होती तेव्हा मी स्थानिक कलाकार म्हणून पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यानंतर तो ग्राफ आज वाढत 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 आज डिरेक्शन टीम मध्ये आहे. महेश आणि मी आम्ही दोघं जण डिरेक्शनचं स्थानिक कलाकार म्हणून ॲज डिरेक्टर म्हणून काम करतो. स्वतःबद्दल सांगण्यापेक्षा मला कलाकारांच्या बद्दल सांगायला खूप आवडेल, कारण की मी नाशिकमध्ये आलोय आता, मी येऊन 1 आठवडा झाला असेल, साधारण 6 दिवस आम्ही रिहर्सल्स केले आणि 6 दिवसांमध्ये जे नाशिकच्या कलाकारांनी आम्हाला दाद दिले, जे काही प्रोत्साहन मिळाले ते खूप छान दिले आणि आम्ही आत्तापर्यंत जो काही रेकॉर्ड झालेला नाहीये तो रेकॉर्ड ब्रेक करायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि सगळेजण प्लीज, आपल्या प्रयोग आहेत 21 ते 26 जानेवारी. कुठलं मैदान आहे? मोदी मैदान. सगळ्यांना या, एक अपील करा सगळेजण, सगळेजण या. हरे हरे. 21 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी या, मोदी मैदान, तपोवन, नाशिक. प्रभू संभाजी महाराज की. मित्रांनो, तर आज आपल्यासोबत या ताई आहे. आम्ही आलो होतो शिवपुत्र संभाजी महानाट्य जे आपल्या नाशिक मध्ये होणार आहे. किती आहे? माझं वय आता 28 कंप्लीट आहे, 29 रनिंग. ताईनी खूप संघर्ष बघितला असेल त्यांच्या जीवनात नक्की. आणि पण ताई तुम्ही आता खुश आहात की तुम्ही आई अशी आहे, तर तुम्ही मान्य केलंय? एका लिमिट नंतर आपल्याला जे गोष्टी कळायला लागतात ना, त्यावेळेस जी समज आली. मित्रांनो, त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेतला, खूप सुंदर झाला. आता आपण चाललोय घरी. सो आज मकर संक्रांती, जसं मी तुम्हाला पहिले पण म्हणालो. सो जाऊया मस्तपैकी पतंग उडूया. आणि माझ्यासोबत होते श्रीकांत दादा. तर एकदम छान वाटलं आज सेटवर आल्यानंतर. खरं तर 2-3 दिवसापासून आम्ही त्या हॉलमध्ये होतो. बाकी श्रीकांत दादा, तुम्हाला काय वाटलं? खूपच चांगला अनुभव आहे आणि आपण स्वतः शिव शंभू गाथाचे एक आपण पात्र होणार आहोत आणि या सगळ्या इतिहासाला आपण एक, या इतिहासामध्ये आपण सामील होणार आहोत, याचा फक्त सार्थ अभिमान आहे. आणि आपल्याकडून शिव शंभूंची ज्या शौर्यगाथा आहे लोकांपुढे मांडता येतील, तिथून पुढे लोकांनी बोध घेतला पाहिजे. स्वराज्य स्थापनेसाठी लोकांनी काय बलिदान दिलं आहे काय नाही, यासाठी आपल्याला जवळून अनुभवता येणार आहे.
स्टेज वर राहून आपण काम करणार आहेत मोठ्या मोठ्या कलावंतांसोबत, तो एक वेगळा अनुभव असणार आहे. आणि त्या पाठोपाठ आम्हाला आमच्या शिवजयंतीची पण एक तयारी आहे, त्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. चला पटकन पैकी घरी निघूया आता. चलो तर मित्रांनो, रात्री 3:30 वाजेपर्यंत एडिटिंग करत होतो मी. फायनली एडिटिंग कम्प्लीट झाली. आता वाजले जवळपास 6:30 आणि रात्री फक्त 3 ते 4 तास माझी झोप झालेली आहे. आज माझा पेपर आहे, आता मी चाललोय कॉलेजला. सो एवढी मी मेहनत करतोय, तर तुम्ही सुद्धा माझी एक छोटीशी मदत करू शकता. एवढ्याला एक लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण असे बिहाइंड द सीन्स तुम्हाला कुठेच युट्यूबवर बघायला भेटणार नाही, ते फक्त बघायला भेटतील आपल्या गौरवला युट्यूब चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कारण की शिवपुत्र संभाजी महानाट्याचे संपूर्ण जे व्हिडिओज आहे, बिहाइंड द सीन असतील, त्यानंतर जो नाट्य आहे ते आपल्या चॅनलवर अपलोड झालेलं आहे. सो नक्कीच आप बघा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.